नमस्कार मित्रांनो, कोकण दर्शन यूट्यूब चॅनलमध्ये मी कौस्तुभ आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. जैवविविधतेचा नैसर्गिक चमत्कार म्हणजे समुद्र. या समुद्रामध्ये अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती, शैवाळ आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही औषधी असतात, काही उपयोगी असतात, तर काही विषारी असतात. तर त्यातील काहींचा आपण अन्न म्हणूनसुद्धा वापर करतो. समुद्रात होणारी मासेमारी हा तसा आपल्या सर्वांच्या परिचयाचाच विषय आहे. आज आपण या व्हिडिओद्वारे मासेमारी व्यतिरिक्त समुद्रानजीक मिळणाऱ्या इतर अन्न घटकांची माहिती घेणार आहोत. खडकांमध्ये असलेल्या खळग्यांमध्ये समुद्राच्या भरतीचं पाणी साचून डबकी तयार होतात आणि त्या डबक्यांमध्ये नवीन सजीवांची उत्पत्ती होत असते. खडकांमध्ये अगदी गच्च पकड धरून असणारी ही शिंदाणी, याला जर तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. या शिंदाण्यांचा आकार लहान मोठा असतो, अर्थातच तो माणसाच्या नजरेवर अवलंबून असतो. म्हणजे माणसाच्या नजरेला ती शिंदाणी लहान असतानाच पडली तर तो ती काढून घेऊन जातो, अन्यथा त्यांचा आकार मोठा होतो. मित्रांनो, निसर्ग हा एक सुंदर रचनाकार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. समुद्रानजीक असणाऱ्या या छोट्या छोट्या तलावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत संगीत, लहान मोठे मासे बघितले ना की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. नैसर्गिक परिस्थितीमध्ये त्यांचं वावरणं, फिरणं हे जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो ना, तर त्याची मजा ही फिश टँकमधल्या माशांमध्ये कधीच येत नाही. या छोट्या मोठ्या माशांसोबतच या तलावांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मरीन अल्गी म्हणजेच समुद्र शैवाळ पाहायला मिळतात. आजकाल पर्यटनाचं आकर्षण म्हणून समुद्राच्या कडेला कृत्रिम स्विमिंग पूल बांधले जातात. पण कोकणात निसर्गाने समुद्राच्या किनाऱ्यावर तयार केलेली तलाव अगदी सहज पाहायला मिळतात. मित्रांनो, समुद्र शैवाळांचा हा एक नवीन प्रकार मी पहिल्यांदाच आमच्या समुद्र किनाऱ्यावर पाहिला
याच्याबद्दल जर तुम्हाला कोणाला काही माहीत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. स्पर्श होताच आकुंचन पावणाऱ्या लाजाळूप्रमाणे एक वनस्पती मला या समुद्रावर पाहायला मिळाली. आणि हा आहे माल, म्हणजे आमच्याकडे याला माल म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही ठिकाणी हा खातात सुद्धा. स्वतःमध्ये सर्व काही सामावून घेण्याची क्षमता असणारा हा समुद्र. या समुद्रावर आलं की तिथलं निसर्ग सौंदर्य पाहत वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. कोकणातील बहुतेक जणांच्या परिचयाचा असणारा हा प्रकार म्हणजे कालवं काढणं. खडकांमध्ये असणाऱ्या करपांना फोडून अशा प्रकारे कालवं काढली जातात. आजकाल तर या कालवांची शेती सुद्धा केली जाते. आमच्या गावखडी गावच्या समुद्रावरचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इथे कितीही फिरलात तरी तुम्हाला थकवा जाणवत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे या खाऱ्या पाण्याच्या शेजारी असणारे हे गोड्या पाण्याचे झरे. आता आपण पाहूया आपल्या वाकड्या तिकड्या चालींनी समुद्राच्या किनाऱ्यावर डान्स करणाऱ्या खेकड्यांना. हा आहे विराज, याने पहिली कुरली तर पकडली पण ती हाती येण्याच्या अगोदरच पळाली. आणि हा आहे समुद्रावरचा सगळ्यात फसवा प्रकार म्हणजेच खुबे. नाही म्हणजे फसवा यासाठीच
तुम्ही जर का ते सहज मिळतात म्हणून पाहायला गेलात तर त्यामध्ये छोट्या कुरल्या सापडतात। समुद्र लाटा आठवणींच्या उसळती जेव्हा येती चाकरमानी समुद्रावरती, घेऊन जाती प्रत्येकाला त्याच्या गावच्या किनाऱ्यावरती। क्षणात चित्र डोळ्यासमोर येई गावाकडच्या त्या प्रत्येक आठवणींचं, पण कर्तव्य आणि जबाबदारीपुढे कोरडं पाडावं लागतं पाणी डोळ्यातलं। अनेकांच्या मनातल्या गोष्टी घेऊन मग हा समुद्र सर्वदूर पसरतो, अनेकांच्या मनातल्या गोष्टी घेऊन मग हा समुद्र सर्वदूर पसरतो, फिकीर सारी दूर फेकून आठवणींचे मोती मात्र जपून ठेवतो। फिकीर सारी दूर फेकून आठवणींचे मोती मात्र जपून ठेवतो। तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तसेच कोकण दर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।